अवघ्या चारच दिवसात एकामागे एक अशा सहा कलाकारांचं निधन झाले. कुणाचा अपघात झाला तर कुणाला बाथरूममध्ये घसरून पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागला, तर कुणाचं आजारपणामुळे निधन झाले. आणि विशेष बाब म्हणजे निधन झालेल्या कलाकारांपैकी सहाच्या सहा कलाकार हे टी व्ही मनोरंजन विश्वातील आहेत. हे सहा कलाकार कोणकोणते आहेत ते पाहूयात. 21 मे रोजी बंगाली टी व्ही अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता वयाच्या 29व्या वर्षी बाईक ॲक्सिडेंटमध्ये हिला आपला जीव गमवावा लागला. 22 मे रोजी गंदी बात आणि स्पीड्स विला फेम अभिनेता आदित्य सिंग राजपूतचा अंधेरीतील राहत्या घरी मृतदेह आढळून आला. त्याच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र ड्रग्सचं अतिसेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आदित्यच्या मृत्यूने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरलीये. साराभाई वर्सेस साराभाईमध्ये जॅस्मिनची भूमिका साकारणारी 32 वर्ष अभिनेत्री वैभवी उपाध्यायन हिचा 23 मे रोजी दुपारी 1 वाजता हिमाचल प्रदेशमध्ये अपघातात मृत्यू झालाय. आणि आज 24 मे रोजी सकाळी अनुपमा फेम 51 वर्षीय अभिनेता नितेश पांडे यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली. काल रात्री 1:30 सुमारास या अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समोर येते. याशिवाय तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते सरत बाबू यांचं सुद्धा 22 मे रोजी वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. आणि तेलुगू संगीतकार थोटकुरा सोमराजू उर्फ राज यांचं 21 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. राज यांनी वयाच्या 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. आणि राज यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलीये.